हातकणंगलेमध्ये मतदार आम्हाला स्वीकारतील असा विश्वास विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केलाय. गेल्या अनेक दिवसांपासून हातकणंगले मतदारसंघात सदाभाऊ खोत इच्छुक आहेत, तर सदाभाऊ खोत यांच्या मागे फडणवीस उभे असल्याचा दुजोरा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला होता. आणि अशामध्येच आता खासदार मानेंनी पुन्हा आपलाच विजय होणार असं जाहीर केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत आणि हातकणंगले मतदारसंघामध्ये त्यांचे विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. केंद्रात आणि राज्यात दोन्ही एका विचाराचं सरकार आहे, त्यामुळे राज्य शासनाला विकासाची घडी बसण्यामध्ये मदत होते. निश्चितपणे मी खासदार म्हणून काम करत असताना तीच घडी आणखी घट्ट करण्याचं काम केलं आहे. या मतदारसंघामध्ये कसलाही महायुतीच्या उमेदवारांना धोका नाही, हे चांगलं काम झालेले मतदारसंघ आहेत. शाहू महाराजांचा ताराराणीचा विचार जोपासणारे मतदारसंघ आहेत. मी लोकसभेचा मागच्या वेळी उमेदवार होतो, त्यावेळी लोक म्हणत होते याचं डिपॉझिट जप्त होईल, आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या जनतेनं माझ्यावर नितांत प्रेम केलं आणि त्या प्रेमाची उतराई मी कामातनं प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला आहे. निश्चितपणे मी आम जनतेचा आदर ठेवून सांगेन की मी माझं काम प्रामाणिकपणे केलं आहे, ते त्यांच्या पदरी त्या ठिकाणी टाकणार आहे, त्याचं ॲनालिसिस त्यांनी करावं. आणि मी जर खरंच प्रामाणिक काम केलं असेल आणि गावागावात विकास आला असेल, तर ते मत मी हक्कानं त्यांच्याकडे मागायला येणार आहे आणि ते मत पवित्रदान त्यांनी द्यावं ही माझी त्यांना विनंती राहील. राजू शेट्टींना नाकारतील असं मी मला स्वीकारतील एवढं सांगू शकतो, त्यांना नाकारायचं की नाही हा जनतेचा विषय. कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर.